हे महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे महाराष्ट्र सरकारतर्फे जॉब अपडेट आलं आहे, तुम्ही इथे वाचू शकणार आहात. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यातर्फे गट अ ब आणि क या संवर्गातील भरपूर सारे पद आहे, म्हणजे कार्यकारी अभियंतापासून मग तुमचं टायपिंग झालं असेल तर बघा लिपिकसाठी आहे, लघुटंक लेखकसाठी आहे किंवा मग अनेक जागा आहेत, तुम्ही ते वाचू शकणार. चालक यंत्र चालकसाठी आहे, अग्निशामक विमोचकसाठी आहे, भरपूर साऱ्या म्हणजे टोटल 800+ जागांसाठी इथे भरती होते आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे इथे पेमेंट खूप चांगला असतो, तुम्ही ते बघू शकणार. 2,08,000 रुपयांपर्यंत मॅक्झिमम इथे पेमेंट जातो. त्यामुळे डिटेलमध्ये समजून सांगणार आहे की ती पदं आहे, कुठल्या पोस्टसाठी कशाप्रकारे अप्लाय करायचं, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, एज क्रायटेरिया काय, म्हणजे जेणेकरून तुम्ही अप्लाय करायचं आधी हे ठरू शकणार आहात. कारण की ते वाचू शकता तुम्ही, टोटल 63 पानी PDF आहे, वाचायला खूप अवघड आहे, फार मोठी आहे, पण अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगतोय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करून ठेवा. डेली नवीन नवीन जॉब अपडेट आणतोय, नक्कीच तुम्हाला याचा फायदा घ्यायचा आहे. तर मित्रांनो, चांगलं जॉब अपडेट आलं आहे MIDC तर्फे. जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे आणि नंबर ऑफ पोस्ट किती आहे ते आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. आता कधीपासून कधीपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो आहे, तर 2/9/2023 पासून, म्हणजे पुढच्या महिन्यात हे फॉर्म भरणं सुरू होणार आहे. पण त्यासाठी डॉक्युमेंट किंवा अप्लाय करायचं की नाही किंवा कशाप्रकारे अभ्यासक्रम असणार आहे ते तुम्हाला आत्तापासूनच तयारी करायची आहे. ओके, 2/9/2023 पासून सुरू होणार आहे. 25/9/2023 तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. जी फी पेमेंट करायची आहे त्याची पण शेवटची तारीख 25/9/2023 आहे. आणि जे तुम्हाला परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र मिळणार आहे ते परीक्षेच्या 7 आधी मिळणार आहे. ओके, खाली स्क्रोल केल्यानंतर टोटल जागा किती आहे, कुठल्या कुठल्या जागा आहे त्या इथे दिलेल्या आहे, तुम्ही वाचू शकणार आहात. पुढे मी तुम्हाला त्या समजूनच सांगतो आहे. ओके, जसं की बघू शकणार आहात, कार्यकारी अभियंता गट अ यासाठी जी भरती होते त्यासाठी 3 पदं आहे. मग तुम्ही बघू शकणार सर्वसाधारणसाठी किती आहे, म्हणजे इथे कास्टनुसार बघू शकतात, महिला आहात, खेळाडू आहात, दिव्यांग आहात, अनाथ आहात, तर तुमच्यासाठी इथे राखीव जागा आहेत. पेमेंट किती आहे ते पण दिसतं आणि ते पात्रता आणि एक्सपिरियन्स लागणार आहे का ते दिलेले. आता ज्या मोठ्या मोठ्या पोस्ट आहे त्याच्यासाठी एक्सपिरियन्स मागितलेलं आहे, म्हणजे ज्युनियर कॅटेगरीचे आहे त्याच्यासाठी एक्सपिरियन्सने तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. ओके, जसं की इथे बघा, ज्या जास्त पोस्ट आहे त्याच्याबद्दलच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. जसं तुम्हाला त्यांची नावं सांगतो, जसं की उपअभियंता 13 पदं आहे. ओके, यासाठी पण अनुभव आहे. त्यानंतर उपअभियंता विद्युत यांत्रिकी यासाठी पण 3 पदं आहे, यासाठी पण अनुभव लागणार आहे. जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे, जर विदाऊट अनुभव तुम्ही अप्लाय करणार असाल तर इथे बघा, जसं की बघा, उपमुख्य लेखा अधिकारी गट अ 2 पदं आहे, यासाठी तुमच्याकडे एक्सपिरियन्स मागितल्याने 1,77,000 रुपयांपर्यंत पेमेंट जातो. कुठल्याही शाखेची पदवी तुमच्याकडे पाहिजे आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची वित्तीय व्यवस्थापनातील MBA फायनान्स किंवा BPass तुमचं झालेलं आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात. ओके, त्यानंतर सहाय्यक अभियंता यासाठी जास्त जागा आहे, 107 जागा आहे. तुम्ही ते कास्टनुसार पण बघू शकणार, कुठल्या कास्टला किती आहे. मग महिला असाल तर तुमच्यासाठी आरक्षण आहे, मग तुमच्यासाठी पण किती जागा आहे, 33 जागा आहे. खेळाडूंसाठी पण आहे, दिव्यांगासाठी पण आहे, अनाथसाठी पण आहे. तुम्ही बघू शकणार 41,000 रुपयांपासून 1,32,000 रुपयांपर्यंत पेमेंट जातो. इथे फक्त एकच क्रायटेरिया आहे, स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी पाहिजे. जागा चांगल्या आहे त्यामुळे ही जी पदवी ज्यांच्याकडे आहे ते नक्की या पोस्टसाठी अप्लाय करू शकणार आहात. ओके, त्यानंतर सहाय्यक अभियंता विद्युत आणि यांत्रिकी गट ब साठी होते, 21 जागा आहे. मग त्यासाठी पण काय मागितलं आहे, यांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकीमधली पदवी तुमच्याकडे पाहिजे आहे. पेमेंट जवळपास इथे सेमच आहे. ओके, त्यानंतर सहाय्यक रचनाकार गट ब साठी आहे. अशा प्रकारे तुम्हाला ज्या पण पोस्टसाठी अप्लाय करायचं किंवा तुमचं शिक्षण काय झालं आहे तुम्हाला माहिती आहे, मग त्यानुसार तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात. फक्त इथे जागा बघून घ्यायची आहे, मग तुम्ही ज्या कास्टनुसार आहे त्यामध्ये आपल्यासाठी किती जागा आहे ते बघून घ्यायचं आहे. जर तुम्ही महिला असाल तर तुमच्यासाठी इथे आरक्षण आहे, मग तुमच्यासाठी किती जागा आहे, मग आपण या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो आहे का ते बघून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला या PDFनुसार समजून घ्यायचं आहे अप्लाय करायचं की नाही. जसं की लघुलेखक उच्च श्रेणी गट क यासाठी जे 14 पदं सांगितली आहे, मग सर्वसाधारणसाठी किती, आता समजा तुम्ही महिला असाल मग तुम्हाला इथे बघा किती, टोटल 4 जागा आहे. मग तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे इथे अप्लाय करायचं की नाही. मग यासाठी काय काय पाहिजे, तर कुठल्याही शाखेची पदवी पाहिजे आहे. ओके, त्यानंतर इथे टायपिंग स्पीड लागणार आहे, मराठी आणि इंग्लिश
ते जर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही ते अप्लाय करू शकताय, नाही तर पुढची पोस्ट बघायची, मग कुठे 20 जागा आहे कुठे 7 जागा, हे टोटल 25 पानं भरून या वेगवेगळ्या पोस्ट आहे त्याच्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. मग कोणासाठी किती जागा आहे हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे. त्यानंतर जर का आपल्याला इथे अप्लाय करायचं असेल तर इथे बघा फी आहे, 1000 रुपये फी ठेवलेली आहे. गव्हर्नमेंटचा ट्रेंडच चालू आहे, कुठलीही गव्हर्नमेंटची भरती काढायची 1000 रुपये विद्यार्थ्यांकडनं घ्यायचे, जी की एकदम वाईट गोष्ट आहे. त्यामुळे मी सहसा गव्हर्नमेंट जॉबवर व्हिडिओज बनवत नाही. तू बघा प्रायव्हेट जॉबवर भरपूर सारे व्हिडिओज मी आणत असतो, पण अनेकांचे कमेंट्स असतात की हे पण आम्हाला समजलं पाहिजे, त्यामुळे मी व्हिडिओज बनवतो आहे. पण फी खूप जास्त आहे, अप्लाय करणारे खूप कमी आहे, गव्हर्नमेंटने हे कमी केलं पाहिजे, यासाठी नक्कीच काहीतरी केलं पाहिजे. ओके, इथे वाचू शकतात 1000 रुपये फी आहे, आणि मागासवर्गीय अनाथ दिव्यांगमधून तुम्ही अप्लाय करताय तरी तुमच्याकडे 900 रुपये फी घेतली जाणार आहे. माझी सैनिक आहात तर तुमच्यासाठी इथे कुठलेही शुल्क नाही आहे. त्यानंतर खाली स्क्रोल तुम्हाला करायचं आहे, एक्झाम कशी होणार आहे ते पण मी तुम्हाला समजून सांगतोय. त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकणार आहात कशाप्रकारे एक्झाम होणार आहे, जसं की कार्यकारी अभियंता स्थापत्य, यासाठी मग मराठीसाठी 10 प्रश्न आहे, इंग्रजीसाठी 10 प्रश्न आहे, सामान्य ज्ञान 10 प्रश्न आहे, बौद्धिक चाचणी 10 प्रश्न आहे, आणि यासाठी 10 प्रश्न, असे टोटल 50 प्रश्न इथे असणार आहे. मग कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करताय त्यानुसार तुम्हाला बघून घ्यायचं, जसं की ते खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल की मी सहाय्यक अभियंतासाठी अप्लाय करतोय, मग 10 10 10 10 असे टोटल 50 आहे. मग किती मिनटं मिळणार आहे, किती मार्कांसाठी आहे ते पण इथे दिलेलं आहे. जस्ट तुम्हाला हे बघून घ्यायचं आहे आणि त्यानुसार अभ्यासाला लागायचं आहे. इथे डिटेलमध्ये माहिती दिली आहे पोस्टनुसार. त्यानंतर वयोमर्यादा काय आहे ते तुम्हाला बघून घ्यायचं आहे. 1 ते 28 जे पदं आहेत त्यांसाठी वयोमर्यादा दिलेली आहे. ज्या दिवशी फॉर्म भरायचं शेवटची तारीख आहे त्या दिवशी तुमचं एज कॅल्क्युलेट होणार आहे. मग 38 मॅक्झिमम खुल्या प्रवर्गासाठी, आणि पदवीधर अंशकालीन जे आहे त्यांच्यासाठी 55 वय आहे. मग हे तुम्ही बघून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर जे 29 पासून 34 पदं आहेत त्यांच्यासाठी वयोमर्यादा दिली आहे, म्हणजे 21 पासून ते इथे 45 पर्यंत आहे. ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे तुम्ही कुठल्या पोस्टसाठी करताय त्यानुसार. म्हणजे सगळ्यात आधी ही PDF ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचं वय बसतं आहे का बघून घ्यायचं आहे. मग वय बसत असेल तर इथे कुठल्या शिक्षण आपलं झालेलं आहे, कुठल्या पात्रतेमध्ये आपण बसतो आहे ती पोस्ट बघून घ्यायची आहे, आणि त्यानुसार तुम्हाला किती जागा आहे ते बघून त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्यामुळे PDF फार लवकर आली आहे, कारण की अनेकांना समजणार नाही आहे, थोडी अवघड आहे, पण अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. जस्ट खाली स्क्रोल करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला निवड प्रक्रिया कशी असणार आहे सगळीच्या सगळी माहिती इथे दिसणार आहे. ओके, त्यामुळे जे एलिजिबल आहे नक्की त्यांनी अप्लाय करा, आणि अशाच गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी, प्रायव्हेट जॉब अपडेटसाठी, वर्क फ्रॉम होमसाठी आपलं चॅनल आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम जॉईन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.